अमरावती परतवाडा धारणी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होणार अमरावती परतवाडा धारणीनंतर बैतूल असा हा राज्यमार्ग येत्या काळात राष्ट्रीय महामार्ग होणार आणि हा प्रश्न मार्गी लागेल कारण संदर्भात सतत पाठपुरावा केलेला आहे ही माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली तसेच गडकरी हे एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी या ठिकाणी ही घोषणा केली मित्रांनो यानंतर अमरावती परतवाडा धारणी आणि पुढे बैतूलपर्यंत हा राज्यमार्ग लवकरच राष्ट्रीय महामार्ग होईल आणि त्या अनुषंगानं निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली नांदगाव पेठ एम आय डी सीतील भारत डायनॅमिक्स कारखाना सुरू होणार अथवा नाही याबाबतही गडकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि अमरावती परतवाडा या राज्यमार्गाची अवस्था तसेच यावेळी अमरावती यवतमाळ या राज्यमार्गाची अवस्था या प्रश्नावर देखील गडकरी यांनी हा राज्यमार्ग राज्य सरकारच्या मालकीचा आहे त्यामुळे या राज्यमार्गाची जबाबदारी ही राज्य सरकारकडे असेल तसेच यानंतर कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता भासणार नाही तसेच संपूर्ण विदर्भात मेट्रोचे जाळे विणण्याचे काम हाती घेतले जाईल असे गडकरी यांनी सांगितले आणि आठ डब्याची मेट्रो जी आहे ती असेल आणि त्याकरता रेल्वे प्रशासनाने तयारी दर्शविली आहे ताशी एकशे चाळीस ते एकशे पन्नास किलोमीटर या मेट्रोचा वेग राहणार आहे आणि यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे गोंदिया भंडारा वळसा नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती अकोला शेगाव असा देखील पुढील टप्पा मेट्रोचा राहील आणि अमरावती परतवाडा धारणी रस्ता हा महामार्ग होण्याच्या दिशेने योग्य तो निधी या ठिकाणी पुरवला जाईल मित्रो ही होती छोटीशी अपडेट आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद